नमस्कार मित्रांनो, मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. बरीच मंडळी फार्मर आल्यावर प्रश्न विचारत असतात किंवा बरीच लोक कमेंट्समध्ये पण विचारतात की तुम्ही या जमिनीमध्ये पाणी सोडता का. तरी आपण नेहमी सांगतो परंतु बऱ्याच जणांचा विश्वास बसत नाही, त्यासाठी आपण हा एक खास व्हिडिओ करत आहोत. आता पाणी सोडल्यामुळे कोंबड्यांना कुठलाही त्रास होत नाही. विशेष करून मी जे हे सांगतो आहे हे मुक्त संचार पद्धतीमधल्या कोंबड्यांचं सांगतो आहे. तुम्ही शक्यतो शेडमधल्या कोंबड्या अशा सोडून ट्राय करू नका, कारण आमच्या कोंबड्यांना ही सवय आहे आणि आपण एक त्यांना थोडक्यात म्हणू की सवय लावलेली आहे. कारण जर तुम्ही अगोदर पाहिलं तर जुन्या काळातसुद्धा कोंबड्या याच पद्धतीने अशा राहायच्या आणि आपण फक्त नवीन त्यामध्ये काहीच करत नाही आहे. जुनीच पद्धत आहे, तीच फक्त आपण परत रिपीट करतो आहे थोडक्यात. तर या पद्धतीने आता आपण हे पाणी सोडायचं आपलं काम चालूच असतं. दर 8-15 दिवसाला जसं खालची जमीन वाळेल त्या पद्धतीमध्ये आपण या जमिनीमध्ये पाणी सोडत असतो आणि त्यातून जमिनीचं पोत सुधारतो आणि जे काही कोंबड्यांची विष्ठा पडलेली आहे तर त्याचं जे खाद्य आहे हे जमिनीला मिळतं आणि जी जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण पाणी सोडतो तर त्यामध्ये भेगांमध्ये जे काही किडे मुंग्या ह्या ज्या आहेत या वेळेस पाणी दिल्यानंतर वर येतात आणि ती खाण्यासाठी हे बदक किंवा ह्या ज्या कोंबड्या आहेत समोर तुमच्या लक्षात येईल यांची सगळ्यांची एकच धावपळ चाललेली असते. तर पाणी सोडल्यामुळे किंवा काय केल्यामुळे असं यांना कुठला आजार होत नाही किंवा काही नाही, उलट या ज्या शेवऱ्या आहेत यामधील जे वातावरण आहे ते एकदम थंड राहतं आणि थंड वातावरणामुळे यांना उन्हाचा किंवा कुठलाही त्रास होत नाही. आता आपण नेहमीच हे करतो त्यामुळे आपल्याला काही विशेष वाटत नाही, परंतु जी नवीन मंडळी आहेत त्यांना या ज्या गोष्टी आहेत या एकतर न पटत नाहीत किंवा काहींना खूप वेगळ्या वाटतात. तर मुक्त संचारमध्ये माझ्या मते तुम्ही काहीही करू शकता, कुठल्याही सवयी ह्या तुमच्या कोंबड्यांना लावू शकता. कारण कोंबडी ही जात कधीही जर पूर्वी काळापासून पाहिली तर बंदिस्त अशी नव्हती आहे. कोंबडी म्हणजे एक पक्षीच आहे, त्याला देवाने त्याच्या जगण्याची क्षमता किंवा जगण्याच्या ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या नैसर्गिकरित्याच दिलेल्या आहेत, त्यामुळे तो कशाही वातावरणात कोंबडी जगू शकते. फक्त आजकाल आता नवीन बऱ्याच लोकांनी ज्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत तर त्यामध्ये कुठल्या पद्धतीने आपल्याला कुक्कुटपालन करायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. परंतु माझ्या मते जर जी शेतकरी गरीब आहेत किंवा ज्यांना कमी खर्चात असं काही करायचं असेल तर त्यांनी या पद्धतीने केल्यास अतिउत्तम राहील. कारण बऱ्याचदा आपण ऐकतो की बंदिस्तमध्ये उत्पन्न वगैरे निघतं, ही जरी गोष्ट खरी असेल तरी त्याच्या खाद्यावरील जो खर्च आहे हा तुमचा खूप मोठ्या प्रमाणात असतो. आणि जर शेवटचं एक गणित केलं तर ते बरोबर तिथेच येतं. म्हणून आपण जवळपास 4 वर्षापासून याच पद्धतीचं कुक्कुटपालन आणि इतरही पक्षी यामध्ये ठेवत आहोत आणि यामध्ये चांगली आर्थिक गणितंही जुळत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण लोकांना चांगलं खायला देतो आहे याचं जे एक समाधान असतं ते वेगळं असतं. कारण यामधील जी अंडी आहे याचं पौष्टिकपणा म्हणा किंवा त्याचे मधील गुणधर्म हे खूप वेगळ्या आणि चांगल्या स्वरूपाचे असतात. आता ज्या लोकांनी जुनी अंडी खाल्लेली आहेत तर त्यांना ते नक्कीच माहिती आहे की कसे लागतात किंवा काय लागतात, त्यामुळं बाकी जास्त सांगायची गरज नाही आहे. तर हे एकंदरीत आता पाणी चालूच आहे तर या पद्धतीचं हे काम आमचं चालू असतं. आणि बऱ्याचदा आपण तोच थोडासा विषय सांगत असतो की प्रत्यक्ष भेटी देऊन या गोष्टी बघत चला. कारण भेटी दिल्यानंतर जे काय आहे ते आपल्याला समोर समजतं. म्हणून जी लोकं आमच्याकडे प्रशिक्षणाला येतात त्यांना कुठलाही प्रश्न जो आहे तो राहत नाही. कारण प्रश्न राहण्याचं काही कारण उरत नाही, कारण इथे जे काही आहे ते सर्व काही जे आहे ते समोर आहे आणि आपल्याला लाईव्ह बघायला मिळतं. आता इतकं ऊन असतानासुद्धा या शेवऱ्यातला जो थंडावा आहे हा खूप चांगला आहे.
म्हणजे थोडक्यात कोंबड्यांसाठी हे वातावरण एसीसारखं वातावरण आहे. तर या पद्धतीचं छोट्या भांडवलातल्या शेतकऱ्यांनी नक्कीच ही पद्धत अवलंबावी. आणि याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे की यातून जे खाद्य तयार होतं आहे, म्हणजे जी अंडी किंवा मांस तयार होतात, ही एक वेगळ्या आणि विशिष्ट चवीची तयार होतात. कारण यामध्ये फक्त फीड आणि फीड कोंबड्या खात नाही आहे, यामध्ये जे काही त्यांना मिळेल, गवत, पाला, पाचोळा, किडे, हे सगळं खाऊन कोंबड्या जगत असतात. तर त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी या पद्धतीचा वापर करावा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि आमच्या मंगल ॲग्रोफार्मच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपण नेहमीच बघू शकता. धन्यवाद.